का म्हणतो निलेश भाई बोल ना, साला जमाना एवढा खराब आलाय की नाही, लहान लहान पुरेच्या सुद्धा गर्लफ्रेंड आहेत। ये बड़ी अच्छी बात कही आप, पहिलीच्या पाचवीतल्या सगळ्या पुरेच्या गर्लफ्रेंड आहेत, त्या असा तरी एक मित्र आहे का ज्याची गर्लफ्रेंड नसते? तू बरोबर बोलला, हां माझा एक मित्र आहे, त्याची गर्लफ्रेंड आहे। अच्छा ठीक आहे, नाही नाही असं होत नाही शकत, आहेस नाही, मी सांगतो ना। अरे मी माणूस नाही शकत। अरे तू माझ्या सोबतच राहते, काय बोलता मग? एवढा विश्वास आहे तुला? मी सांगतो ना त्याची गर्लफ्रेंड असं? अरे नाही आहे, मी सांगतो नाही आहे। पाहून घेऊ ना आपण, तू सांगतो मी दाखवतो कोण त्याला, पाहून घेऊ आपण काय म्हणतो तू, सांग मग मला कन्फर्म कर। हा ते चेक करून मी मोबाईल चेक करून घेते चालला। ठीक आहे ना, भेटतो मी त्याला। ठीक आहे चालेल मग। ए फ्यू मिनिट्स लेटर। हाय जानू, मी काय म्हटलं आता गजर टू पाहले मस्त पिक्चर निघाला म्हणजे कमरामध्ये जाऊ ना, मी म्हणतो आय लव्ह यू सो मच यार पिल्लू, खरंच खूप प्रेम। थांब निलेश आला, मी नंतर फोन करतो तुला, समज रे हो, समज रे हो, समज रे हो ना। काम कर रोहित भाई, काय नाही बा, कुठे गेलो आपण दोन तीन दिवस दिसून नका, काय नाही असं बाहेर चालू होतं। अरे तो आपला मन तर नाही, तो भेटला होता। हा तो म्हणे व आजकाल म्हणे काही खरं नाही, म्हणे लाल लाल पोळ्याच्या पण गर्लफ्रेंड आहे म्हणे। हा म्हणजे मला सांगू लागला होता बघू। हा मी म्हटलं आता तू काही एवढं काही सांगू नको म्हटलं भाऊ, मध्ये हा मित्र आहे म्हटलं, तिची गर्लफ्रेंड आहेस नाही बाबा म्हटलं। हा तू माझ्यासोबत राहतो बरेच मैत्रीण ना, आहेस ना माझ्या गर्लफ्रेंड, इथेच सांगितलं ते तू विश्वास नाही ना माझ्यावर, तो विश्वास काही करू राहिला आता त्या केसाची छप्पत, माझी गर्लफ्रेंड नाही आहे माहित घेऊन येतो माझ्याजवळ, घेऊन आता भेटून तुझ्या मोबाईल चेक करतो। चालेल तो मग, भेटतो तुला। 6 months later। और निलेश भाई, अरे काम तर म्हणतो भाई, अबे कशाला काय आला तुया? अरे यार काय सांगू तुला आता, तुम्ही सांगत तू म्हणत होता ना गर्लफ्रेंड नाही म्हणून। हा यार गर्लफ्रेंड होती यार त्याची, निघाली होती का गर्लफ्रेंड? मग हे केस कुठे गेले? चप्पत खाल्ली। छपत खाल्ली कसं गेले, समजूनच गेलो ना, विचारायचा काय विषय आता? तुम्ही म्हटलं होतं ना असा अंधविश्वास नाही करायचा, मला माहित नव्हतं ना, आता माहित झालं, माहित पडलं ना आता, बरोबर बोलला होता सगळ्यांच्या गर्लफ्रेंड राहते काही ढंग नाही। चाल मग आता याच्यानंतर अंधविश्वास नको कोणावरच नाही, राहिलेच पहिले केस तरी वाचव आता, ते वाचतो भेटतो गेले पुरे। हा ठीक आहे।